कल्याण डोंबोलीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शनिवार आणि रविवार के सी क्षेत्रात फेरीवाले आणि हातगाड्यांना मनाई करण्यात आली कल्याण डोंबोली महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून सलग पाचशे पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत याच पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवार फेरीवाले हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रीला केडीएमसी प्रशासनातर्फे मनाई करण्यात आली कल्याण डोंबोलीमध्ये आज पाचशे त्र्याण्णव कोरोना रुग्ण आढळून आले दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे ही, ही चिंताजनक वाढ लक्षात घेता के डीएमसी प्रशासनानं दर शनिवार रविवार खाद्यपदार्थ आणि पेयांच्या हातगाड्या फेरीवाले आणि इतर सर्व प्रकारच्या हातगाड्यांना विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले एरेवी या सर्वांसाठी सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत वेळ निश्चित करण्यात आली असून केवळ प्रत्येक शनिवार आणि रविवारसाठी हा आदेश लागू करण्यात आला असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी काढलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आलंय आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या तीन दिवसापासून पाचशेच्या पुढं चाललेली आहे आणि ही रुग्णसंख्या वाढतच आहे त्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला की आमच्या असं निदर्शनास आलं की फेरीवाल्यांच्याकडे गर्दी जास्त होते आणि तेच जास्त करून शनिवारी आणि रविवारी या दिवशीच ते गर्दीचं जास्त प्रमाण आहे त्यामुळं आम्ही शनिवार रविवारी फेरीवाल्यांसाठी बंदी आणलेले आहे फेरीवाल्यांनी कुणी बसणार नाहीत अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे माझं नागरिकांना पण एक आव्हान आहे की आपण यासाठी गर्दी करू नये आपल्या घरीच राहावं कोरोना वाढतो आहे त्यामुळं आपल्याला जी नेहमी आम्ही मागच्या वर्षापासून जे त्रिसूत्री सांगतो आहे त्याचा अवलंब करा सोशल डिस्टन्सिंग मास्क आणि सॅनिटायझेशनचा वापर करा आणि कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवा